टाकळी ढोकेश्वर गाव हे पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच चोरट्यांनी शनिवारी धुमाकूळ घालत सात ते आठ दुकान फोडले असून सोन्याच्या दुकानातून दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने त्यात पायातील पैंजण पे जोड असा माल लंपास करून चोरटे चारचाकीत पसार झाले चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले असून तोंडाला रुमाल बांधलेले होते त्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड आहे मागील आठवड्यातच सहा दुकाने फोडलेली घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा दुकाने फोडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय चोरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय टाकळी ढोकेश्वर येथे शुक्रवार दिनांक वीस जुलै दोन हजार अठरा रोजी रात्री चोरट्यांनी भर बाजारपेठेत धुमाकूळ घालत पोपट वाळूंज यांचे सार्थक हार्डवेअर संजय उदवंत यांचे तेजश्री ज्वेलर्स राजेंद्र उदावंत यांचे बालाजी ज्वेलर्स मातोश्री फोटो मातोश्री फुटवेअर तर श्री ढोकेश्वर महाविद्यालयातून एल सी डी टी व्ही चोरून नेलाय सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मळगंगानगर जवाहर नवोदय रस्त्याजवळील या चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेताना काही ग्रामस्थांनी पाठलाग केला मात्र यातून चोरटे पसार झाले होते दरम्यान पेट्रोलिंग करत असताना टाकळी ढोकेश्वर बायपासला ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात झाला होता या अपघातस्थळी पोलीस असतानाच रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी भर बाजारपेठेतील सात दुकाने फोडून पसार होण्यात यशस्वी झालेत चोरट्यांनी प्रथम दुकानासमोरील सी सी टी व्हीच्या वायर आणि सी सी टी व्ही तोडून दुकाने फोडली आहेत तीन मिनिटात एक दुकान सी सी टी व्हीमध्ये फोडलेले दिसत आहे त्यामुळे ते सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता आहे चारचाकी गाडीचा नंबर अस्पष्ट दिसत असल्याने चोरांचा शोध घेणे पोलिस यंत्रणेला अवघड आहे सीचुत्सासाठी विनोद गायकवाड पारनेर